माय, मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो माय बापाओ, मला प्रचंड वेदना आहे, परत माझं सारख्या सलाईन आहेत, मी सलाईन तोडून आलो, माझ्या हाताला सलाईन, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा, माझं शरीर मला साथ देत नाही, तुम्हाला हात जोडून विनंती, एवढ्या वेळेस माझ्या समाजाचा अर्धवट लढा राहू नये, आरक्षणापासून ते लांब राहू नये, लेकरांच्या तळतळीत मायबाप खूप जीवतृत्व, त्यांचं लेकर जर शिकून शिकून अधिकारी नाही झाले, जर नोकऱ्या नाही लागल्या, तर मायबाप डसा डसा घराच्या आतरडते, एका टक्क्यावर जर उठलं तर आयुष्याचं लेकराचं वाटवळ होतं हे लक्षात असू दे, फिरवला अर्धवट राखा कामा, सगळे ताकदीने एका जागेवर बसून त्या लढ्याचा तुकडा पाडू, आरक्षण घातल्याशिवाय आपल्याला हटायचं नाही, म्हणून आपण सामूहिक उपोषण ठेवलं, मी तुम्हाला कधीच खोटं बोलणार नाही, मला 8-15 दिवसाला 8 दिवसाला कायम सलाईन लावावं लागतं, माझ्या शरीरात इतक्या वेदना आहेत, माझ्या शरीरात इतकी आग होती एखाद्या वेळेस की माझे सगळे हरकतसुद्धा इतके दुःख आहेत की या उपोषणामुळं माझं शरीर मला थोडंसुद्धा साथ देत नाही, या मराठ्यांची उंची वाढाव, या मराठ्यांची शान वाढली पाहिजे, शक्ती आणि बळ वाढलं पाहिजे, म्हणून धीर धरून हालात आलेलं होतं, माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, मला तुमच्याकडून अपेक्षा नाही, आणि मी सरकारकडं सुद्धा तुमच्यामुळे कधी मेहनत होत नाही, कधी भेटत नाही, माझी सगळ्यात मोठी संपत्ती तुम्ही आहेत, माझा देव तुम्ही आहेत, माझा बाप तुम्ही आहे, मला कशाची आवश्यकता नाही, ना मी माझं कुटुंब बघतो, ना माझ्या शरीराची कधी काळजी करतो, मी जसं डावावर लागलोय तसं माझं कुटुंबसुद्धा मी डावावर लागलो, माझं अंतिम कुटुंब म्हणजे माझा मराठा समाज, माझा परिवार हा माझा मराठा समाज, या समाजाची एकजूट भेटून देऊ नका राजकारणासाठी, हे 4 दिवसाचं राजकारण, याच्यानंतर कोणता नेता आपल्याला विचारणार नाही, आपल्याला आधार मथारपणाला आपलं सोन्यासारख्या लेकरू असतं, त्याला मोठं करायचं आहे आपल्याला, कोणचा नेता किंवा कोणचा पक्ष आपल्याला आधार द्यायला कधीच येणार नाही, आपण दुःखात जर असलो तर आपल्या पाठीवर हात फिरायला कोणीही येणार नाही, आपली मुलगी किंवा आपला मुलगाच आपल्या पाठीवर तोडून हात फिरायला येऊ शकतो, म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती की आपले लेकर मोठे करू लागा, राजकारण ताबडतोब डोक्यातून काढायचं, थोड्या दिवसापुरतं ते राजकारण घ्यायचं, आणि ज्यांनी ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्या जाती खुर्ची उतारल्यात, म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जातीला आरक्षण द्यायचं, कोणी पण आडवा आला तरी सोडायचं नाही, आरक्षणापासून हटू नका, आणि माझी जाताना तुम्हाला शेवटची एक इच्छा आहे, माझी जात कधीच उठून देऊ नका, तुमच्या खांद्यावरती तेवढी जबाबदारी घ्या, कारण मी जे तुम्हाला आधीपासूनच का सांगतोय हे शेवटी शरीर आहे, कधी जाईल कधी माहीत नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील किती दिवसात नाही हे मलाही सांगता येत नाही, कारण कधी शरीर धोका देईन हे सांगता येत नाही, कारण मी उपोषणं खूप कठोर केलेली, त्या कठोर उपोषणामुळे मला चालताना उतरताना चालताना सुद्धा 2-2 4 कोरण धरायला लागतंय, मला मी ही वेदना माझ्या समाजासमोर येऊ देत नाही कधी, पण एखाद्या वेळेस माझा नांदलाच होतो, मला असं दिसतं की लईच जर धोकायला लागलं तर मी माझ्या समाजात राहील का नाही, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय, या धाकानं मी जास्त जीवाला घेऊ होतोय, मला इतक्या वेदना आहेत, माझी फक्त शेवटची अंतिम इच्छा आहे की कधीच कधीच माझ्या समाजाची एकजूट फुटून देऊ नका, आणि तुम्हाला जे निवडणुकीत करायचं आहे ते करा, मी तुमच्या कायम पाठीशी राहणार आहे, माझा समाज फक्त फुटून देऊ नका, माझ्या समाजात एकजूट ठेवा, संयम ठेवत जा, भांडणं करू नका, बांधव फोडू नका, एकमेकाचे व्यसनापासून आपण सगळेजण लांब जा, आणि आपल्या लेकरांना आरक्षण देण्यासाठी आपण सगळेजण झुंजू, जे अंतिम सत्य आहे ते शेवटी सत्यच असतं, शेवटी शरीराने नाही साथ दिली तर मी काहीच करू शकत नाही, म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांपुढं हात जोडून विनंती, आपली जात काहीही करू एकजूट ठेवा, तिला कधीच फुटू देऊ नका. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.